मस्त रसरशी झणझणीत आणि अतिशय चविष्ट अशी ही भोगीची भाजी बनून तयार झाली आहे। तर या भाजीला संक्रांतीची भाजी, लेकुरवाळी भाजी, भोगीची भाजी, खेंगाट, शेंग सोला किंवा शेंग सोलाना या नावाने ओळखतात। नमस्कार, मी सुवर्णा, सुवर्णाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे। तर आज आपण मस्त चवीची चमचमीत झणझणीत भोगीची भाजी कशी करायची ते बघणार आहोत। चला तर मग रेसिपी सुरू करूयात। तर इथे मी भोगीच्या भाजीसाठी लागणारं सगळं साहित्य घेतलेलं आहे। यामध्ये सगळ्यात आधी इथे मी पावटा घेतलेला आहे, तर याला वरणासुद्धा म्हणतात। तर इथे मी एक छोटी वाटी हा वरणा घेतलेला आहे। यानंतर हा ओला हरभरा किंवा सोलाना साधारण एक छोटी वाटी घेतलेला आहे। इथे मी गाजर घेतलेला आहे, एक छोटी वाटी गाजराचे काप करून घेतलेले आहेत। यानंतर इथे मी एक मोठी वाटी घेवड्याची शेंग निवडून घेतलेली आहे। याचबरोबर इथे मी मटार घेतलेले आहेत, तर एक छोटी वाटी मटार इथे मी घेतलेले आहेत। याचबरोबर इथे मी अर्धी वाटी शेंगदाणे अर्धा तास पाण्यामध्ये भिजवून घेतलेले आहेत। भाजलेले तीळ एक चमचा आणि एक छोटासा गुळाचा तुकडा घेतलेला आहे। तर इथे मी एक कच्चा बटाटा सोलून याचे काप केलेले आहेत आणि एक वांगं घेतलं होतं त्याचेसुद्धा काप केलेले आहेत। आणि हे दोन्ही मी पाण्यामध्ये ठेवलेलं आहे, तर हे काळं पडायला नको म्हणून हे मी पाण्यामध्ये ठेवलेलं आहे। तर इथे हे जे साहित्य किंवा भाज्या मी ज्या वापरलेल्या आहेत तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकताय। यानंतर या सगळ्या ज्या भाज्या आहेत त्या मी निवडून स्वच्छशा धुवून घेतलेल्या आहेत। तर यातील एखादी भाजी तुम्हाला जास्त आवडत असेल तर ती थोडीशी जास्त घेऊ शकता, एखादी कमी आवडत असेल तर ती थोडीशी कमी केला तरी चालू शकता। या भाज्यांचं असं काही प्रमाण नाही, तुमच्या आवडीप्रमाणे या भाज्या कमी जास्त करू शकताय। याचबरोबर तुम्हाला जर याच्यामध्ये बोर आणि ऊसाचे तुकडे घालायचे असतील तर ते सुद्धा घालू शकताय। तर आता आपल्याला या भाजीसाठी एक वाटण बनवायचं आहे आणि याच्यासाठी इथे मी 2 चमचे कच्चे शेंगदाणे, 2 चमचे तीळ आणि 2 चमचे सुक्या खोबऱ्याचा कीज घेतलेला आहे। तर इथे तुम्ही सुक्या खोबऱ्याचे तुकडे वापरू शकता, ओला नारळ किंवा ओल्या नारळाचा चव वापरला तरी चालेल। आणि हे सगळं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। तुम्हाला भाजी कितपत दाटसर किंवा ग्रेव्ही तुम्हाला कितपत जास्त किंवा कमी हवी आहे त्याच्यानुसार तुम्ही याचं प्रमाण कमी किंवा जास्त करू शकताय। किंवा तुम्हाला या भाजीमध्ये हे शेंगदाणे घालायचे नसतील, फक्त तीळ घालायचे असतील तर ते सुद्धा तुम्ही घालू शकताय। याचबरोबरच इथे मी पातीचा जो कांदा असतो तो एक कांदा बारीक कट करून घेतलेला आहे। तर याचबरोबर तुम्ही कांद्याची हिरवी पात जी आहे ती सुद्धा भाजीमध्ये वापरू शकता। एक टोमॅटो कट करून घेतलेला आहे, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत। तर हा लसूण तुम्ही फोडणीमध्ये ठेचून टाकू शकता किंवा या वाटणाबरोबर वाटून घेतला तरी चालेल। तर आता आपण ही भाजी बनवायला सुरुवात करूयात। तर इथे कढई मी गॅसवरती ठेवलेली आहे आणि सगळ्यात आधी आपण वाटण बनवणार आहोत आणि त्यासाठी हे वाटणासाठी आपण जे जिन्नस घेतले होते ते भाजून घ्यायचे आहे। तर सगळ्यात आधी मी शेंगदाणे थोडेसे भाजून घेते। तर इथे हे शेंगदाणे मध्यम गॅसवरती मी अगदी 1 मिनिटभर भाजून घेते आणि हे शेंगदाणे थोडेसे भाजून झाल्यानंतर यामध्ये आपण जे तीळ आणि खोबरं घेतलेलं आहे ते सुद्धा घालून छान असं भाजून घ्यायचं आहे। तर हे शेंगदाणे मी अगदी मिनिटभर छान भाजून घेतलेले आहेत आणि आता गॅस अगदी मंद करून हे तीळ आणि खोबरं यामध्ये मी घातलेलं आहे आणि हे तीळ खोबरं अगदी 1 मिनिटभर मंद गॅसवरती भाजून घ्यायचं आहे। आणि कढई छान तापलेली आहे त्याच्यामुळे अगदी 1 मिनिटभरामध्ये हे तीळ आणि खोबरं आपलं भाजून होतं आणि शेंगदाणेसुद्धा आपण अर्धवट भाजले होते ते सुद्धा छान भाजले जातील। तर हे सगळं साहित्य अगदी 1 मिनिटभर आपण आता भाजून घेणार आहोत। तर हे सगळे जिन्नस छान असे भाजले गेलेले आहेत, मस्त खमंग याचा सुवास येत आहे। तर आता एका डिशमध्ये हे सगळे जिन्नस मी काढून घेतलेले आहेत आणि आता याच्यामध्ये 1/2 चमचा जिरे आपल्याला घालायचे आहेत आणि जो लसूण मी घेतला होता तोसुद्धा लसूण यामध्येच घालून याचं मी वाटण बनवून घेणार आहे। अगदी हलकंसं पाणी टाकून आपल्याला बारीक याचं वाटण बनवायचं आहे। तर इथे छान बारीक असं हे मी वाटण बनवून घेतलेलं आहे आणि आता आपण भाजी बनवायला सुरुवात करूया। तर कढईमध्ये मी तेल टाकते, साधारण 2 ते 2.5 चमचे तेल इथे मी घातलेलं आहे। तेल छान गरम झालं की यामध्ये 1 चमचाभर मोहरी घालायची आहे, मोहरी चांगली तडतडू द्यायची आहे आणि यानंतर याच्यामध्ये आपण कांदा घालणार आहोत। तर हा कांदा आपण परतून घेऊयात आणि कांदा थोडासा मऊसर होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे। तर हा कांदा थोडासा परतून झाल्यानंतर याच्यामध्ये मी साधारण 1/2 चमचा हिंग टाकते। यानंतर 1 चमचा आपल्याला यामध्ये हळद घालायची आहे आणि हे पुन्हा आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। तर आता याच्यामध्ये मी टोमॅटो घालते, तर बारीक चिरलेला टोमॅटो एक इथे मी घेतला होता। तर हा टोमॅटोसुद्धा आपण छान परतून घेऊयात। तर टोमॅटो खूप जास्त परतायची गरज नाही आहे कारण भाज्यांबरोबर तो छान शिजला जातो। अगदी हलकासा परतून घ्यायचा आहे।
आणि आता याच्यामध्ये आपण लाल तिखट घालणार आहोत। तर इथे मी साधारण 3 चमचे हे तिखट घातलेलं आहे आणि ही भाजी छान झणझणीत तिखट छान लागते। तर तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आणि इथे मी घरचं मसाला तिखट वापरलेलं आहे। तुम्ही रंगाचं तिखट म्हणजे बेडगी मिरची पावडर किंवा काश्मीरी मिरची पावडर वापरला तरी चालू शकतं। तर हे सुद्धा आपण छान मिक्स करून घेतलेलं आहे। गॅस अगदी मंद ठेवायचा आहे आणि आता जे आपण वाटण बनवून घेतलं होतं ते सगळं वाटण यामध्ये घालायचं आहे। तर आता आपल्याला हे वाटण छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे। बारीक गॅसवरती अगदी 1 मिनिटभरामध्ये हा मसाला छान असा परतून होतो। तर बारीक गॅसवरती अगदी 1 मिनिटभर मी हा मसाला परतून घेतलेला आहे आणि छान असा मसाला परतून झालेला आहे आणि याला छान असं तेलसुद्धा सुटलेलं आहे, बघू शकता तुम्ही। तर आता आपण या मसाल्यांमध्ये सगळ्या भाज्या घालणार आहोत। तर ज्या भाज्या शिजायला थोडासा वेळ लागतो त्या भाज्या आपण सगळ्यात आधी घालून घेणार आहोत। तर बटाटा आणि वांगं हे मी थोडंसं बाजूला ठेवलेलं आहे आणि या राहिलेल्या सगळ्या भाज्या यामध्ये मी घालून घेते। तर या भाज्या हलक्याशा आपण या मसाल्यांमध्ये परतून घेणार आहोत आणि हा बटाटा आणि वांगं काही वेळानंतर आपण यामध्ये मिक्स करणार आहोत। तर यामधला पावटा गाजर शिजायला थोडासा वेळ लागतो त्याच्यामुळे मी सुरुवातीला टाकलेला आहे आणि ही जी घेवड्याची शेंग आहे ती मसाल्यांसोबत किंवा तेलावरती परतून घेतली की छान चव येते म्हणून ही सुद्धा मी आधी टाकलेली आहे। तर आता या मसाल्यांमध्ये आपल्याला या भाज्या छान अशा मिक्स करून घ्यायच्या आहेत। तर अगदी 1 ते 1.5 मिनिट आपण या भाज्या या मसाल्यांसोबत छान परतून घेणार आहोत आणि यामुळे या सगळ्या भाज्या थोड्याशा वाफवल्या जातील आणि या शिजायला वेळ थोडासा कमी लागेल। तर या सगळ्या भाज्या थोड्याशा परतून झाल्यानंतर आता याच्यामध्ये मी हे जे बटाट्याचे काप आणि वांग्याचे काप आहेत ते टाकते। तर बटाटा आणि वांगं शिजायला वेळ कमी लागतो त्याच्यामुळे मी थोडंसं हे नंतर टाकलेलं आहे आणि हे सुद्धा आपण भाजीसोबत मिक्स करून घेऊया। तर हे व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे आणि आता याच्यामध्ये जे शेंगदाणे मी भिजवून घेतले होते तर हे शेंगदाणेसुद्धा यामध्ये घालते। तर हे असे शेंगदाणे टाकणं ऑप्शनल आहे, तुम्हाला हवं तर टाका, नाही टाकला तरी चालेल। पण भाजी खाताना मध्ये मध्ये हे शेंगदाणे आले की ते खूप छान लागतात आणि हे शेंगदाणे तुम्ही असे भिजवून टाकू शकता, कच्चे टाकू शकता किंवा भाजलेले टाकला तरीही चालतील। तर आता याच्यामध्ये मी जे तीळ आणि गूळ घेतलं होतं ते सुद्धा टाकते आणि इथे मी 1 चमचा धने पावडर टाकते आणि 2 चमचे इथे मी गोडा मसाला टाकते। गोडा मसाला नसेल तर इथे तुम्ही गरम मसाला वापरला तरीही चालू शकतं। याचबरोबर इथे तुम्हाला थोडीशी आंबट चव हवी असेल तर एक छोटासा तुकडा तुम्ही चिंचेचा टाकू शकताय आणि आता इथे मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे। तर इथे मी खडे मीठ वापरलेलं आहे, तुम्ही बारीक मीठ वापरू शकताय। आणि आता याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे, तर लक्षात ठेवा पाणी आपल्याला गरमच घालायचं आहे। तर भाजीला छान मस्त तर्री तवंग येण्यासाठी गरम पाणीच आपल्याला इथे वापरायचं आहे। तर इथे मी साधारण 1 ग्लासभर हे पाणी घातलेलं आहे, अजून थोडंसं पाणी मी घालणार आहे। तुम्हाला जर ही भाजी अगदीच सुकी बनवायची असेल तर 1 ग्लासभर पाणी पुरतं किंवा मग तुम्ही भाजी शिजेल इतपतच पाणी घालू शकताय। तर ही भाजी मला छान रसरशीत किंवा हलकीशी पातळ अशी बनवायची आहे। तर एकदा हे सगळं मिश्रण मी छान असं मिक्स करून घेते आणि त्यानंतर पाणी अजून किती घालावं लागणार आहे बघून मग मी राहिलेलं पाणी घालणार आहे। तर इथे पाणी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकताय। तर ही भाजी मला छान पातळसर आवडते। तर अजून थोडंसं पाणी याच्यामध्ये मी घालणार आहे कारण भाजी शिजल्यानंतर अजून थोडंसं पाणी आटतं आणि भाजी थंड झाल्यानंतर अजूनही दाटसर होते, त्याच्यामुळे मी अजून थोडंसं पाणी यामध्ये घालते। तर अशी पातळ केलेली भाजी भाकरीसोबत तर छान लागतेच पण ही भातासोबत सुद्धा छान लागते आणि जर तुम्ही सुकी भाजी बनवला तर ती भाकरीसोबत खाऊ शकता आणि भातासोबत तोंडी लावण्यासाठी छान लागते। पण भातासोबत अशी पातळ भाजी खायला अतिशय सुंदर लागते। तर त्याच्यामुळे मी थोडीशी पातळ अशी ही भाजी बनवलेली आहे, तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ही भाजी पातळ किंवा दाटसर किंवा सुकी करू शकताय। पाणी घातल्यानंतर छान अशी भाजी ढवळून घेतलेली आहे आणि आता ही भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे। साधारण 7 ते 8 मिनिटे आपल्याला ही भाजी शिजण्यासाठी लागतात, त्यापेक्षा थोडासा वेळ कमी किंवा थोडासा जास्त लागू शकतो कारण यामध्ये वापरलेल्या सगळ्या भाज्या छान मऊसर झाल्या पाहिजेत, यासाठी आपल्याला थोडासा वेळ कमी जास्त लागू शकतो। आणि भाज्या तुम्ही किती बारीक चिरला आहात किंवा मोठ्या चिरला आहात त्याच्यावर सुद्धा वेळ थोडासा कमी जास्त होऊ शकतो। तर आता मी गॅस अगदी बारीक केलेला आहे आणि याच्यावरती मी झाकण लावते आणि झाकण लावून साधारण 7 ते 8 मिनिटे ही भाजी मी शिजवून घेते। तर 7 ते 8 मिनिटाच्या मध्ये 1-2 वेळा तुम्ही झाकण काढून ही भाजी चेक करू शकता। जर तुम्ही सुकी भाजी बनवत असाल तर पाणी कमी किंवा जास्त हे तुम्हाला चेक करावं लागेल आणि जर ओलसर भाजी बनवत असाल किंवा रसरशीत भाजी बनवत असाल तर पाणी चेक करायची गरज नाही आहे, फक्त भाज्या शिजलेल्या आहेत का ते तुम्ही चेक करू शकताय।
तर बारीक गॅसवरती साधारण 7 ते 8 मिनिटांनंतर मी झाकण काढते. भाजीला मस्त तर्री आलेली आहे आणि मध्ये 1-2 वेळा मी भाजी चेक केली होती. तर आता आपण ही भाजी शिजली आहे का ते चेक करूयात. तर ही भाजी एकदा छान अशी मी मिक्स करून घेते आणि बघू शकता मस्त रसरशीत ही भाजी तयार झालेली आहे. तर ही भाजी आता आपण शिजली आहे का ते चेक करूया. तर सगळ्यात आधी इथे मी पावटा किंवा वरणा चेक करते कारण वरणा शिजायला वेळ लागतो. तर इथे हा जो पावटा किंवा वरणा आहे अगदी मऊसूत झालेला आहे. याचबरोबर इथे मी मटारसुद्धा चेक करते. तर सगळ्या भाज्या छान शिजलेल्या आहेत आणि इथे गाजरसुद्धा मी तुम्हाला दाखवते. तर अगदी मऊसूत असं हे गाजर झालेलं आहे बघू शकता तुम्ही. तर सगळ्या भाज्या अगदी मऊसूत झालेल्या आहेत, छान शिजलेल्या आहेत आणि मस्त अशी रश्शेदार अशी आपली भाजी तयार झालेली आहे. तर अतिशय सुंदर मस्त रसरशीत आणि अगदी झणझणीत अशी ही आपली भोगीची भाजी बनून तयार झालेली आहे. तर आता गॅस जो आहे तो मी बंद करते आणि आता ही भाजी आपण काढून घेऊयात. गॅस बंद करून ही मी भाजी काढून घेतलेली आहे आणि या भाजीला तर्री बघू शकता अतिशय सुंदर आलेली आहे. तर आता याच्यावरून मी भाजलेलं तीळ साधारण 1 चमचाभर टाकते. अतिशय सुंदर दिसत आहे भाजी आणि थोडीशी बारीक चिरलेली मस्त हिरवीगार कोथिंबीर टाकूयात. मस्त अशी ही चमचमीत झणझणीत अतिशय चविष्ट भोगीची भाजी बनून तयार झालेली आहे. तर या भोगीसाठी अशी मस्त रस्सेदार चमचमीत भाजी जरूर करून बघा. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप धन्यवाद.